राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नो हेल्मेट नो पेट्रोल अशी घोषणा केल्यानंतर पुण्यातील काही संघटनांनी याला विरोध केला आणि गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट देऊन आंदोलन केले. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नो हेल्मेट नो पेट्रोल ही घोषणा केल्यानंतर पुण्यातील काही संघटनांनी याला विरोध केलाय आणि गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट देऊन आंदोलन केलंय. सरकारने जो कायदा काढलाय मी त्याची संमत आहे. ह्याच्यामुळं या कायद्यामुळं थोडस ऍक्सिडेंट होणं अपघात होणं खूप कमी होईल. आता मला या पेट्रोल पंपावरती आल्यानंतर कळालं असा कायदा लागू झालाय की तुम्ही पुढे उद्यापासून मी कंटिन्यू हेल्मेट घातल्याशिवाय फिरणार नाही आणि याची मी दखल घेईल. ऍक्सिडेंट होण्याची भरपूर अपेक्षा कमी करतो. रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालविणारे आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे रावतेंनी जाहीर केल्यानंतर पुणेकरांनी याला विरोध केलाय. ते आहे ते दॅट इज अ गुड फॉर ऍक्च्युली त्यांनीच ठरवायचं आहे कायदा जो आहे. पण फक्त अगदी सक्ती जी आहे ती प्रत्येकाच्या लोकांनी कसं होतं प्रत्येक गोष्टीची कॉन्ट्रोवर्सी खूप केली जाते. जे चांगलं आहे ते ज्यांनी आत्मसात करायचं त्यांनी करावं, ज्यांनी नाही करायचंय अगदी या गोष्टीचं. पण कसं होतं की नियम जे लावले जातात किंवा सक्ती केली जाते ते याच्यासाठीच केली जाते बिकॉज ऑफ की कोणी ऐकत नाही किंवा त्या गोष्टी जुमानत नाही. कायदे जुमानले जर गेले नाही म्हणून सक्ती करायला लागते. त्यामुळे शासन जे करतं आहे दॅट इज नाही उलट. ॲक्च्युली कसं आहे की जर एवढ्या आत्महत्या होत आहेत कारण आपला जीव तो आपला जीव आहे आणि तुमच्यासाठी हे केलं जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टींना चांगलं समजलं गेलं पाहिजे. दॅट इज अ गुड वन. हां पण हे अगदी टोकाचं डिसिजन होतं आहे. अगदी वेगळे काही त्याला वे आउट काढता येऊ शकतात का त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. एवढी टोकाची शक्ती कारण त्याच्यावर जे लोकांचं बाहेर जाणं येणं जर बंद झालं तर त्याला कोणी जुमानणार नाही. हा म्हणजे हा अतिरेक आहे. कारण शहरात सध्या वाहतूक वाढली असून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अशातच वाहनांचा वेग कमी होतोय. त्यामुळे हेल्मेट सक्ती कोणासाठी होत आहे असा सवाल करण्यात येतोय. त्यामुळे गांधीगिरी पद्धतीने युवा काँग्रेसच्या वतीने अमित बागुल यांच्या नेतृत्वाखाली सातारा रोडवरील पेट्रोल पंपावर स्वतःच हेल्मेट देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलंय. या हेल्मेट सक्तीचा विरोध नागरिकांनीही केलाय. एकतर आतापर्यंत पुण्यात 2-3 वेळा हेल्मेट सक्ती केली. त्यावेळेस लोकांनी नागरिकांनी सगळ्यांनी हेल्मेट खरेदी केली. पण हेल्मेट खरेदी झाल्यानंतर तो कायदा आहे का नाही हे कधी कळलं नाही ना. पोलिसांनी कोणाला अडवलं ना कुठली कारवाई झाली ना काय. म्हणजे फक्त जे हेल्मेट कंपन्या जे व्यापारी त्यांचे हेल्मेट खरेदी व्हावी म्हणून कायदा केलाय का असं वाटते. त्यानंतर दुसरी परिस्थिती आज बघतो आपण. आज कालच दिवाकर रावते जे मंत्री आहेत त्यांनी काल आदेश काढला की जे हेल्मेट घालणार नाही त्यांना पेट्रोल देऊ नका. अहो पण आधी तुम्ही रस्ते नीट करा, रस्त्याला खड्डे बघा, त्यानंतर तुमचे पोलीस यंत्रणा जागेवर येता. रोज एवढं ट्रॅफिक जाम होते पुणे शहरामध्ये. फक्त पुणे शहराचा प्रश्न नाही, या अख्ख्या भारताचा प्रश्न आहे की हेल्मेट सक्ती ठीक आहे नागरिकांसाठी चांगले, आज ॲक्सिडेंट होऊ नये सगळं चांगलं, पण आधी पायाभूत सुविधा द्या नागरिकांना. उद्या इमर्जन्सीमध्ये कोणाला हॉस्पिटलला जायचं आहे हेल्मेट बरोबर नसणारे, पेट्रोल पंपावरती गर्दी होणार आहे, या ठिकाणी काय पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे का आपण? हेल्मेट नाही घातलं उद्या म्हणताल PVC नाही म्हणून तुम्ही पेट्रोल देणार नाही, परवा म्हणताल इन्शुरन्स नाही म्हणून पेट्रोल देणार नाही. हा कायदा नक्की नागरिकांसाठी केला आहे का फक्त हेल्मेट कंपन्यांसाठी केला आहे? म्हणून आम्ही या ठिकाणी गांधीगिरी पद्धतीने आज हेल्मेट नाही ना आम्ही नागरिकांना हेल्मेट देतोय. हेल्मेट घाला, पेट्रोल भरा ना, आमचं आम्हाला हेल्मेट परत द्या. काय प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.